ದೆಹಲಿಯ ಜಿ20ರ ಶೃಂಗಸಭೆಗೆ ವಿಶ್ವದೆಲ್ಲೆಡೆಯಿಂದ ನಾಯಕರು ಆಗಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇಟಲಿ ಪ್ರಧಾನಿ ಜಾರ್ಜಿಯಾ ಮೆಲೋನಿ ದೆಹಲಿಗೆ ಆಗಮಿಸಿದ್ದು ಕೃಷಿ ರಾಜ್ಯ ಸಚಿವೆ ಶೋಭಾ ಕರಂದ್ಲಾಜೆ ಬರಮಾಡಿಕೊಂಡರು. ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ನೃತ್ಯದ ಮೂಲಕ ಸ್ವಾಗತ ಕೋರಲಾಯಿತು. ಮಾರಿಷಸ್ ಪ್ರಧಾನಿ ಪರ್ವಿನ್ ಜುಗನ್ನಾಥ್, ನೈಜೀರಿಯಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬೋಲಾ ಅಹಮದ್ ತಿನುಬು, ಅರ್ಜೆಂಟೀನಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಲ್ಬರ್ಟೋ ಫರ್ನಾಂಡಿಸ್, ಯುರೋಪಿಯನ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಚಾರ್ಲ್ಸ್ ಮೈಕಲ್, ಒಇಸಿಡಿ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮೆಥಿಯಾಸ್ ಕಾರ್ಮನ್ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವು ಗಣ್ಯರು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಮೆರಿಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜೋ ಬೈಡನ್ ಇಂದು ಸಂಜೆ ಆಗಮಿಸಲಿದ್ದು ಇತರೆ ಸದಸ್ಯ ರಾಷ್ಟ್ರಗಳ ಮುಖ್ಯಸ್ಥರು, ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ರಾಷ್ಟ್ರ ರಾಜಧಾನಿಗೆ ಬಂದಿಳಿಯಲಿದ್ದಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ, ಈಜಿಪ್ಟ್, ನೆದರ್ಲ್ಯಾಂಡ್ ಸೇರಿದಂತೆ 10ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ದೇಶಗಳ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಲಾಗಿದೆ. ದೆಹಲಿಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತಿರುವ ವಿಶ್ವ ನಾಯಕರಿಗೆ ರತ್ತ ಕಂಬಳಿಯ ಸ್ವಾಗತ ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ಈ ಐತಿಹಾಸಿಕ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಸ್ಮರಣೀಯವಾಗಿಸಲು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ನಿರ್ಧರಿಸಿದ್ದು, ಎಲ್ಲಿಯೂ ಯಾವುದೇ ಸಣ್ಣಪುಟ್ಟ ಲೋಪದೋಷ ಕಂಡುಬರದಂತೆ ಎಚ್ಚರ ವಹಿಸಲಾಗಿದೆ. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರ ಪ್ರಯಾಣಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡುವ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಭದ್ರತೆ ಒದಗಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಬಿಗಿ ಪೊಲೀಸ್ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ, ಜಿ20 ಶೃಂಗಸಭೆ ನಡೆಯುವ ಸಮಾರಂಭ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಕಡೆ ಕೇಂದ್ರೀಯ ಮೀಸಲು ಪಡೆ ಸಿಬ್ಬಂದಿ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭದ್ರತಾ ಸಿಬ್ಬಂದಿ, ಭಾರತೀಯ ಸಶಸ್ತ್ರ ಪಡೆ ಸೇರಿದಂತೆ ಇನ್ನಿತರೆ ಭದ್ರತಾ ಪಡೆಗಳು ಬಿಗಿ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಒದಗಿಸುವಲ್ಲಿ ನಿರತವಾಗಿವೆ. ಇಂದಿನಿಂದ ಭಾನುವಾರದವರೆಗೆ ದೆಹಲಿಯನ್ನು ನಿಯಂತ್ರಿತ ವಲಯ ಎಂದು ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ. ವಿಶ್ವದ ಹಲವು ದೇಶಗಳ ನಾಯಕರಿಗೆ ದೇಶದ ಶ್ರೀಮಂತ ಸಂಗೀತ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಪರಿಚಯಿಸಲು ವಿಭಿನ್ನ ಶೈಲಿಯ ವಾದ್ಯ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ನಾಳೆ ಜಿ20 ನಾಯಕರ ಗೌರವಾರ್ಥ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಅವರು ಏರ್ಪಡಿಸಿರುವ ಭೋಜನಕೂಟದಲ್ಲಿ ಗಂಧರ್ವ ಆಟೋದ್ಯಮ ತಂಡ ಭಾರತ ವಾದ್ಯ ದರ್ಶನಂ, ಭಾರತದ ಸಂಗೀತ ಪಯಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೀಡಲಿದೆ. ಸಂತೂರ್, ಜಲತರಂಗ ಮತ್ತು ಶೆಹನಾಯ್ ಸಂಗೀತ ವಾದ್ಯ ಮೇಳ ನಡೆಯಲಿದೆ. पावर हो क्या देख रही है, चाहे डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर की बात हो या कोविड के दौरान जो हमने उल्लेखनीय तरह से सफलता हासिल की और जो सामना किया सबसे सफलतापूर्वक, तो निश्चित तौर पर अब जो वर्ल्ड ऑर्डर है वो बदल चुका है कोविड के बाद. और G20 की जो बैठक है ऐसे में और महत्वपूर्ण हो जाती है जब भारत उसकी अध्यक्षता कर रहा है और जो शिखर सम्मेलन है वो दिल्ली में होने जा रहा है, तो निश्चित तौर पर उसके लिए सभी की निगाहें लगी हुई है. इस वक्त हम मौजूद हैं जो हॉल नंबर 3 है भूतल पर, जहां अंतर्राष्ट्रीय मीडिया सेंटर पहले तल पर बनाया गया है, भारत मंडपम के ठीक बगल में, जहां देश और दुनिया के तमाम पत्रकार का जमावड़ा होगा. आज टर्मिनल 3 जो अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा है, इंदिरा गांधी अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा दिल्ली का, वहां पर से अगर हम बात करें और G20 शिखर सम्मेलन में भाग लेने के लिए संयुक्त मेक्सिकन राज्यों के मंत्री इक्वेल बोएन रोस्ट्रो सांचेज दिल्ली पहुंचे. दिल्ली हवाई अड्डे पर उनका जोरदार स्वागत किया गया. अगवानी केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल ने की तस्वीरें आपको दिखा रहे हैं. तो एक एक करके जो विदेशी मेहमान हैं उनका दिल्ली पहुंचने का सिलसिला जो है वो अब शुरू हो चुका है. बिछाए मेहमानों की अगवानी के लिए पूरी तरह दुनिया के शक्तिशाली मेहमानों की खातिरदारी के लिए जबरदस्त तैयार किया गया है. कहीं कोई कोताही न रह जाए इसलिए सम्मेलन से ठीक पहले दिल्ली के सक्सेना अपनी टीम के साथ खुद ही सड़क पर उतर गए और साफ सफाई का जायजा लिया. सुरक्षा से लेकर यातायात और इमरजेंसी हालातों से निपटने के लिए तमाम उपाय किए गए हैं. तैयारी ऐसी की गई है कि परिंदा पर भी नहीं मार पाएगा. कड़ी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित में हिस्सा लेने आ रहे विदेशी मेहमानों की सुरक्षा से लेकर उनकी है. G20 के लिए विदेश से दिल्ली आने वाले डेलीगेट्स की सुविधा का विशेष ख्याल जैसे मुद्दों पर चर्चा करेंगे. भारत मंडपम को ऐसा बनाया गया है कि वासुदेव कुटुम्बकम की अवधारणा जीवनों के लिए कोई कोर कसर नहीं छोड़ना चाहता है. ये कोशिश है कि हर आने वाला मेहमान भारत से सुनहरी यादें लेकर जाए, भारत की प्रमुख डिजिटल उपलब्धियों को दिखाने की.